आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेले एक पुढचं पाऊल आहे। जे जे काही करता येणे शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होत आहे। आणि मी ठामपणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी माझ्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे। आणि मला खात्री आहे जनता सुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही।